हाय सर्वांना, आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं नारी शक्तीमध्ये. सो आज मी तुम्हाला सांगणार आहे छान व्यक्ती लोक कसे ओळखायचे. तर एक तुम्हाला किस्सा शेअर करावा असं मला वाटतं. मी बरेच वेळा किस्सा हा शेअर केलेला आहे माझ्या टॉक्समध्ये, पण तरी पण आज परत एकदा शेअर करेल की आम्ही मैसूरला असताना ट्रेनिंगसाठी 6 मंथची ट्रेनिंग असते, तर तिथे सुधा मूर्तींची विजिट होती. आणि आम्ही मी म्हणजे अगदीच फ्रेशर होती, म्हणजे 13 वर्षा पहिले. सो मी लास्टच्या रोमध्ये बसलेली, त्यांच्यासोबत कम्युनिकेशन करायचा बऱ्याच ट्रेनिंगला चान्स मिळालेला. सो दॅट टाईम आय फाईंड हर की इतक्या डाऊन टू अर्थ वुमेन, इतक्या हंबल वुमेन. त्या टाईमला नारायण मूर्ती सर जे होते, त्यांच्या पूर्ण हातात होतं इन्फोसिसचं, कारण बिकॉज ही म्हणजे ते फाउंडर होते. सो ह्या मैसूरचा इतका मोठा कॅम्पस आहे, खूप मोठा कॅम्पस आहे, आणि तिथे अगदी ट्रेनिजला राहायला देखील खूप छान प्रकारचं, अगदी हॉटेलसारख्या रूम कशा असतात, बाथ टब अँड ऑल, तशा टाईपचे ट्रेनिजला तिथे अकॉमोडेशन असतात. इंडियातल्या किंवा कुठल्या पण, जनरली इंडियातले सिलेक्ट झालेले मुलं तिथे ट्रेनिंग म्हणून जातात, आणि ते तिथे 6 मंथची ट्रेनिंग घेऊन मग त्यांचं जे पण लोकेशन आहे तिथे जॉईन करतात. फॉर एक्झाम्पल बेंगलोरू असू दे, पुणे असू दे, मुंबई तर नाही आहे, बट अशा ठिकाणी ते जॉईन करतात. तर अशा वेळेस तिथे सुधामूर्ती आलेल्या, आणि सुधामूर्ती म्हणजे आम्हाला वाटलेलं की वा, नारायण मूर्तीच्या वाईफ सुधामूर्ती किती फॅशनेबल असतील, किती असं तसं खूप वाटलेलं. परंतु जेव्हा त्यांना पाहिलं ना प्रत्यक्षात, सो मच हम्बल, सो मच डाऊन टू अर्थ लेडी आय हॅव एव्हर, म्हणजे मी पाहिलीच नव्हती इतकी डाऊन टू अर्थ वुमेन. आणि इतकं तिथे मी अकॉमोडेशनचं खास करून यासाठी सांगितलं कारण तिथे इतक्या प्रकारचे अकॉमोडेशन होते, त्यांना हवं असतं असलं असतं तर, कारण जे ट्रेनीला एवढं छान रूम प्रोव्हाइड करतात ते स्वतः किती छान याच्यात राहू शकतात, 5 स्टार हॉटेलमध्ये, 7 स्टार हॉटेलमध्ये. बट मी मैसूरच्या कॅम्पसबद्दल बोलते आहे. सो ते सर्व हे करून त्या राहत होत्या एका छोट्याशा एक छोट्याशा स्मॉल कॅम्पसमध्ये, पण असे दोन त्यांनी स्मॉल छोटे छोटे घर बांधलेले आहेत, बोलतात ना अगदी कौलारू टाईपचे, आणि त्यामध्ये ते येऊन राहायचेत. हे मला तेव्हा कळलं की ते येऊन तिथे राहायचेत त्यामध्ये, दोघं पण हजबंड वाईफ, इतके डाऊन टू अर्थ. आणि एक गोष्ट सांगायची म्हणजे इतक्या मोठ्या याचे कंपनीचे ते चीफ, बट जेव्हा पण ते यायचेत मीटिंगसाठी, तर एक गोष्ट स्पेशली त्यांची होती की ते प्रत्येकाला पर्सनली ओळखायचे आणि त्यांचे प्रॉब्लेम्स त्यांना माहिती असायचे. तर ते किती पण महिन्यांनी येऊन देत, तर ते विचारायचे आलं की की काय रे तुझ्या वाईफचं ऑपरेशन झालेलं, किंवा काय रे तुझ्या आईचं ऑपरेशन झालेलं, तर ठीक आहे का. सो म्हणजे मला तेव्हा हळूहळू कळत गेलं, आणि आता जसं जसं आपलं वय वाढतं तर ह्या सर्व गोष्टी लक्षात येतात की जे बोलतात ना ग्रेट लोक असतात, जे मॅच्युअर लोक असतात, जे महान लोक असतात, त्यांच्यामध्ये हंबलनेस कायम, ही एक जी गोष्ट आहे हंबलनेस, ही तुम्हाला कायम दिसेल. आणि एक स्पेशालिटी सांगायची म्हणजे की हे ना ग्रोथवर बिलीव्ह करतात, दुसऱ्याचे पाय ओढून पुढे नाही जायचं, तर स्वतः मेहनत करायची, स्वतःवर वर्क करायचं आणि पुढे जायचं. सो आपण बऱ्याच वेळा पाहिलं असेल, म्हणजे आता अगदी कोरोनाच्या काळाच्या बाबतीत बोलायचं झालं तर जे टाटा जे आहेत, म्हणजे मला रतन टाटा भयंकर आवडतात, आणि माझे खूप विश आहे की मी टाटा कंपनी कधीतरी TCS जॉईन करावं. अजून तो मौका मला आला नाही, मिळाला नाही, किंवा मग वेळ नसेल, बट आय विश की कधीतरी मी टाटा कंपनी जॉईन करील. एक मी गोष्ट ऑब्झर्व केली टाटांची की रतन टाटा म्हणजे ते तर वर्ल्ड बेस्ट आहे, मला ते खूप भयंकर आवडतात. आय थिंक मला, माझे ते क्रश पण आहेत, मला ते खूप आवडतात. आणि त्यांच्यामधला जो हंबलनेस आहे, त्यांच्यामधली जे ते ही इज रिअली अ ग्रेट पर्सन. जेव्हा कोविडचं हे चालू होतं तेव्हा टाटा ही एकमेव मला असं वाटतं इंडियन कंपनी होती जी स्वतःहून पुढे आली, आणि याच्यासाठी नाही की फेमसपणा किंवा काय, बट ती स्वतःहून पुढे आली. त्यांनी त्यांचे जेवढे हाऊसेस होते, बिल्डिंग्स होत्या टाटाच्या, त्या प्रोव्हाइड केल्यात कोविड पेशंटसाठी, कारण क्वारंटाईनसाठी फार कमी रूम्स होत्या तेव्हा अवेलेबल. सो ते पुढे आल्यात, त्यांनी प्रोव्हाइड केली. आणि एक महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे मुंबईमध्ये जेवढे डॉक्टर्स होते, मी तुम्हाला
जितके पण डॉक्टर होते सर्वांना राहायची सोय, खायची सोय जवळपास 1 ते 1.5 महिना ह्यांनी प्रोव्हाइड केलेली आहे. म्हणजे प्रत्येक डॉक्टर, प्रत्येकी डॉक्टरला, म्हणजे प्रत्येक डॉक्टरला 1-1.5 महिना असं त्यांनी प्रोव्हाइड केलं. अशा किती डॉक्टरांना त्यांनी कोविडमध्ये त्यांनी हेल्प केली लोकांना. सो आई मला असं वाटतं ना, हे खूप, हे नॉर्मल व्यक्ती नाही करू शकत, त्याच्यासाठी खूप मोठं मन लागतं. तर म्हणून मी कायम सांगते तुम्हाला की जे चांगले लोक असतात ना, त्यांना ओळखायचं कसं, तर ते ग्रोथवर बिलीव करतात आणि ते ना स्वतः, म्हणजे स्वतः पुढे कसं जायचं ते पाहतात आणि स्वतः पुढे जातात. आता दुसऱ्यांना घेऊन कसं पुढे जायचं ते पाहतात. ते कधीच स्वतः पुढे जायसाठी दुसऱ्यांचा पाय ओढत नाहीत. सो हे असे महान लोक किंवा असे ग्रेट पीपल आपल्याला जेव्हा भेटतात ना, तर तेव्हा त्यांच्यातले जे चांगले क्वालिटीज असतात त्या आपण घ्यायचा नक्कीच प्रयत्न केला पाहिजे. आणि आजचा माझा ड्रेसचा लुक सांगते, हे आहे एक कॉलर टॉप, याच्या खाली लॉन्ग स्कर्ट घालतात. सो हा असा थोडा साऊथ इंडियन टाईप लुक आहे. आणि तर आज म्हणजे मी साऊथ इंडियनच घातलं आणि मला मला कायम सुधा मूर्ती यांची आठवण येते. त्यांना आम्ही आठवत असू नसू ते नाही माहिती, पण त्यांची एक जी छाप आहे आमच्या म्हणजे आमच्या माइंडमध्ये ती कायम राहील. आणि ज्या प्रकारे त्या त्यांचे बुक्स लिहितात, म्हणजे एक हम्बलनेस आहे यार त्यांच्या. तर मी ऑलवेज आय फाउंड की जे ग्रेट वुमन असतात, जे पण ग्रेट लोक आहेत, त्यांच्यात हम्बलनेस असते. ते कुणाला हर्ट करायला पाहत नाहीत, स्वतःच्या तोंडाने कधीच कुणाला वाईट बोलत नाहीत, आणि ते जेव्हा पुढे जातात तेव्हा 10 लोकांना सोबत घेऊन पुढे जायला पाहतात. आणि त्यांच्यामध्ये ना एक डिसेन्सी असते आणि त्या डिसेन्सी त्यांच्या चेहऱ्यावर दिसते. सो म्हणूनच सुधा मूर्ती इतक्या खुशमिजाज दिसतात आणि एक एक त्यांना पाहिलं ना की एक शांतीचा अनुभव येतो आपल्याला. एकदम अशा पीसफुल माइंड आहे त्यांचं आणि त्यांना माहिती आहे त्यांना काय करायचंय नेमकं. सो आपण पण आपल्या बिहेवियरमध्ये, आचरणात मला वाटतं ह्या सर्व गोष्टी आणायला हव्यात. की बोलतात ना, थोडासा पेशन्स लेवल आपला आपला वाढला पाहिजे. आपल्या ग्रोथवर आपण कॉन्सन्ट्रेशन केलं पाहिजे. दुसऱ्यांच्या बद्दल विचार किंवा दुसऱ्यांचे पाय मागे ओढून आपण कधीच पुढे जाऊ शकत नाही. सो नेहमी आपल्या ग्रोथचा विचार करा. दुसऱ्यांना ओढून तुम्ही कधीच पुढे जात नाही, तुमची कॉम्पिटिशन तिथपर्यंतच सीमित राहते. सो नेहमी तुम्हाला पुढे जायसाठी स्वतःवर वर्क करायचं आणि स्वतः कसं पुढे जाईल ते पाहायचं, ना की दुसऱ्यांचे पाय ओढून मी कसं पुढे जाऊ. सो ही एक क्वालिटी आहे, खूप छान आहे. आणि एक मला सांगावं असं वाटतं की ही क्वालिटी जी आहे ही मारवाडी गुजराती लोकांमध्ये खूप खूप जास्त प्रमाणात आहे. ते कधी पण येतात ना, त्यांच्या इथे खूप कॉस्मेटिक्स दुकान असतात मुंबईमध्ये प्रत्येक ठिकाणी. एक त्यांची छान गोष्ट जी अप्रिशिएट करण्यालायक आहे की ते जेव्हा स्वतः दुकान टाकतात तर ते त्यांचे जे रिलेटिव आहेत, त्यांचे भाऊबंद आहेत, त्यांना मदत करतात, त्यांना शिकवतात की दुकान कसं टाकायचं आणि कसं त्याला यु नो वाढवायचं. सो ही एक क्वालिटी मला गुजराती मारवाडी लोकांची खूप आवडते की ते त्यांच्या लोकांना घेऊन सोबत जातात. नुसतेच स्वतःच यु नो उन्नती करत नाही तर त्यांच्या समाजाला घेऊन, त्याच्यातले कोणी गरीब असेल, कोणी थोडं यु नो खूप जास्त इंटेलिजंट नसेल, तर सर्वांना घेऊन पुढे जायचा प्रयत्न करतात. आणि अशा प्रकारे काय होतं ना, एक एक प्रकारे एक समाज पुढे न्यायचा प्रयत्न करतात. सो नेहमी युनिटी वर्क्स. आणि जेवढे तुम्ही एकटे राहाल तर तुम्ही एकटे तेवढे पुढे जाऊ शकत नाही जेवढे तुम्ही युनिटीने पुढे जाऊ शकता. तर चांगल्या लोकांना ओळखायचा खूप इझिएस्ट वे हा आहे की ते असतात खूप डाऊन टू अर्थ आणि खूप शांत संयमी असतात. ते खूप यु नो त्यांचं नेचर खूप शांत असतं आणि त्यांच्या बोलण्यातून आपल्याला ते जाणवतं. सो आजचा होता हा व्हिडिओ आणि थँक्यू सो मच ऐकल्याबद्दल. तुम्हाला कसा वाटला नक्कीच कळवा. चला तर बाय.